नागपुर के ओबेरॉय पैलेस सेलिब्रेशन में महाराष्ट्र ग्लैम सीजन 3 का आयोजन किया गया था, जिसमें विजेताओं की घोषणा की गई है। किड कैटेगरी जूनियर किमिया राहुल जांबारे उम्र 7 साल को विजेता के रूप में ताज पहनाया गया, जबकि फर्स्ट रनर अप साविंका चौधरी उम्र 8 साल और 5 साल के हृदयांश यादव थे। इस महाराष्ट्र ग्लैम सीजन 3 में मिनिस्टर श्रेणी विजेता प्रणित पोचमपल्लीवार प्रथम विजेता अमरावती से हाशिम और द्वितीय विजेता सैयद गाजी रहे। मिस कैटेगरी विनर्स टाई में फर्स्ट विनर राशि और मनप्रीत, फर्स्ट रनर अप निवेदिता सिंह और सेकंड रनर अप भी पूजा दास और प्रांचल जोड़ापे के साथ टाई में है, तथा मिसेस कैटेगरी विनर तिरुपति से वैशाली जैन, फर्स्ट रनर अप अमन और सेकंड रनर अप सुनीता जो कि गढ़चिरौली से है। मंच पर सभी महिलाएं बहुत प्रभावशाली और सुपर परफॉर्मर थी। कोरियोग्राफ किया दिखाया रेहान अंसारी द्वारा, विशेष अतिथि पूर्व मिनिस्टर महाराष्ट्र ग्लैम विनर और मिनिस्टर डीसी इंडिया विनर और अभिनेता सुपर मॉडल वेंकटेश गुलमवार, नागपुर से सबसे प्रसिद्ध फैशन डिजाइनर शेख मुख्तार और सोशल इन्फ्लुएंसर रागिनी छपरे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। किमया राहुल झांबरे। अच्छा, तर मला सांग आता तू काय झालं तुझ्या कॉम्पिटिशन मध्ये, मला सांग तुला प्राइज मिळालं? हां। कोणतं प्राइज मिळालं? ट्रॉफी। अच्छा, आता मला सांग त्या कॉम्पिटिशन मध्ये तुला काय काय करायला मिळालं, काय काय करावं लागलं तुला, काय काय केलं परफॉर्म मध्ये, काय काय केलं सांग। मी कॅटवॉक केलं। अजून नाव सांगितलं। अजून काहीच नाही। तू काय काय तयारी केली त्यासाठी, घरी काय करायची का आधी काही तयारी? नाही, असं चालून वगैरे पाहायचं, मम्मीने सांगितलं वगैरे, असं काही होतं? काय होत सांग जरा मला। अपनी करम ही अपनी पहचान है, वरना एक नाम के हजारों इंसान है। माय नेम इज किमया राहुल झांबरे, आई एम 7 इयर्स ओल्ड, आई एम फ्रॉम ऑरेंज सिटी ऑफ नागपुर, माय स्कूल नेम इज दिल्ली पब्लिक स्कूल, माय हॉबी इज एक्टिंग एंड मॉडलिंग। थैंक यू। ताई काय सांगाल, कशा पद्धतीचं कॉम्पिटिशन होते ज्यामध्ये तुमच्या मुलींनी प्राईज जिंकलेलं आहे आणि एकंदरीत कशी तयारी होते? हे महाराष्ट्र किड्सचं कॉम्पिटिशन होतं। ॲक्च्युली मला हे एक दिवसाआधीच क्रॅक झालं की इथे कॉम्पिटिशन्स आहे म्हणून, तर मी माझ्या मुलींनी आजपर्यंत कधीच रॅम शो केला नाही, कधीच तिने कोणत्या कॉम्पिटिशन्सला क्रॅक नाही केलेलं आहे। तिचं हे फर्स्ट टाईम होतं की तिने फॅशन शोमध्ये भाग घेतलेला होता। घरी ती तशी फॅशन शोबद्दल किंवा ॲक्टिंग डान्सिंग याच्यामध्ये तिचं स्वतःचं इनबिल्ट आहे, ती स्वतः करत असते, तर मी तिचं ते टॅलेंट बघितलं आहे लहानपणापासून की हिला इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये। अभ्यासाच्या व्यतिरिक्तसुद्धा हिचं अदर काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर मला हा फॅशन शो माहीत झाला तर मी म्हटलं आपण एकदा चान्स घेऊन बघूया। आणि म्हणजे तिला, मला असं काही अपेक्षित नव्हतं की ही इथे विनरच बनेल म्हणून, पण मी तिला म्हणजे रॅम्प वॉक कसा असतो, कॉम्पिटिशन्स कसे होतात, कॅमेरा फेसिंग्स कसं होतात, ह्या सगळ्या गोष्टी मला तिला शिकवायच्या होत्या। त्याच्यामुळे ह्या फॅशन शो थ्रू तिला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि बाय लक ती तिथे विनर झाली। आणि मी खूप प्राऊड आहे त्या गोष्टीसाठी की माझी मुलगी फर्स्ट टाईम रॅम्प वॉकसाठी तिने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि ती पहिल्यांदाच विनर झाली। नागपूरमध्ये कॉम्पिटिशन्स होत असतात पण मुलांना म्हणजे असं चान्स दिले पाहिजे, ज्या मुलांना खरंच म्हणजे ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांच्या पॅरेंट्सनी आपल्या मुलांना, पहिलेचे जे पॅरेंट्स होते त्यांचं म्हणजे एवढं ह्या ज्या फील्डमध्ये आहे त्यांच्यामध्ये त्यांचं एवढं इंटरेस्ट नव्हतात, ते या फील्डला अदर वेनी ट्रीट करायचे। पण आताचे जे पॅरेंट्स आहे ते जेव्हा आपल्या मुलांना बघतात ते त्यांना असं वाटते की आपले मुले कुठेतरी समोर गेले पाहिजेत, कोणत्या तरी याच्यामध्ये अभ्यास सोडून कोणत्या तरी अदर क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं टॅलेंट त्यांनी दाखवलं पाहिजे। त्याप्रकारे पॅरेंट्सनी, माझं असं म्हणणं आहे की नागपूरमध्ये जे पण पॅरेंट्स आहेत त्यांचे मुलं जर खरंच ॲक्टिव्ह असतील, ॲक्टिंगमध्ये म्हणा, डान्सिंगमध्ये म्हणा, रॅममध्ये म्हणा, अदर कोणतं पण, तर त्यांनी खरंच आपल्या मुलांना समोर म्हणजे कोणते पण शोज होतील किंवा काही पण ॲक्टिव्हिटीज नागपूर सिटीमध्ये होतील तर त्यांनी आपल्या मुलांना कॉम्पिटिशन्स क्रॅक करायला लावायला पाहिजे। आणि असं पॅरेंट्सनी हे नाही बघितलं पाहिजे की माझा मुलगा जर फर्स्ट टाईम इथे आलेला आहे तर तो विनरच होऊन गेला पाहिजे म्हणून।